कल्पेश आणि नॉन स्ट्राइकला विवेक पंचांचा इशारा सामन्याची सुरुवात चार षटकांचा सामना कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम 11-24 ला बरोबर हा सामना सुरू होतोय तर पहिला चेंडू 10-12 बंजर नप पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू अपरकटच्या माध्यमातून खेळायचा होता चेंडूला भिरकावून दिलं होतं पण क्षेत्रक्षक गोता इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला ज्याने हा झेल सोडला आणि फलंदाजाला मिळाला जीवदान जीवदान आणि क्रिकेट याचा फार मोठा जवळचा संबंध पाहायला मिळतं रोहित शर्मा जे काल मुंबईच्या मुंबईतर्फे खेळताना ज्याने खूप चांगलं योगदान दिलं पण कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं होतं आणि त्यांनी तब्बल 264 धावा कुठून काढल्या हा इतिहास देखील विसरता न येण्यासारखा आहे त्यामुळे जीवदान हे अतिशय महत्त्वाचं कारण एखाद्या खेळाडूला जीवदान मिळतं तो एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तुटून पडतो पुढच्या चेंडूवर आणि या ठिकाणी मात्र जीवदान मिळाले ते कल्पेशला समोर मात्र फलंदाज आहे विवेक पुढचा चेंडू कल्पेश जाधव चांगला चेंडू होता मधल्या यष्टींच्या वरून चेंडू यष्टीच्या दिशेने आला गुड लेग स्पॉटचा वापर केला चांगली खेळपट्टी पाहिलं म्हणजे पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा मात्र 79 आल्या होत्या एक गडी बाद तेव्हा खराब गोलंदाजी केली होती ती भिसेगाव संघाने आणि अर्धशतकाचा मानकरी ठरला तो अर्थातच चेतन धामणी संघाचा ज्याने 52 नाबाद 6 षटकार आणि 2 चौकाच्या माध्यम खेळी सजवली होती हे देखील योगदान आहे पुढचा चेंडू फुलटॉस होता कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर चेंडू पकडतोय ठेकी करतोय यष्टीच्या दिशेने तोपर्यंत एक धाव धावप्रकार नोंदवली जाते एक धाव मिळते संघाला आणि धावप्रकार वाढते 2 धावा दोन धावा धापलकावर चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतं या विभागातले तरुण खेळाडू यांनी हे दिलेलं योगदान आहे दरम्यान उडिया बंदरांकडे या ठिकाणी पंचांकडे अपील मात्र पंचाने अपील फेटाळलं चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज यावेळी कल्पेश जाधव इकडे फलंदाज कल्पेश आहे गोलंदाज कल्पेश अतिथी कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी सज्ज आहे चांगली खेळपट्टी ते पाहायला मिळाली निधाव चेंडूची सांगता झाली कल्पेश पुन्हा एकदा तयार आहे पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये दरम्यान चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळ चेंडू हवेत आहे चेंडू जातोय तो इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर जाणार तो पण चेंडू थांबत नाही आणि बघता बघता चेंडू सीमारे चिपलकडे हा शानदार फटका चौका चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला षटक समाप्तीची घोषणा होते चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला षटक समाप्त होते चांगलं षटक होतं गोलंदाज कल्पेश जाधवने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या सफलता मात्र कोणती नाही एक षटक 0 निर्धाव 6 धावा हे योगदान आहे कल्पेश जाधवचं फलंदाज कल्पेश सुरवे खेळतोय एक चौकाच्या मधून 5 धावसंख्येवर त्याला साथ देतोय विवेक एका धावेने आणि पहिल्या षटकाची सांगता ज्या ही पहा हा जो मैदानाच्या बाजूला जो आपण पाहायला मिळतो सीमारेषा अधोगित करणारा जो रंगीत अर्थात पडदा आहे या पडद्यावर आपण कोणी बसू नका तुम्हाला नम्र विनंती कारण ही या स्पर्धेची ओळख आहे सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करण्यात आली आपण मैदानाच्या जो रंगीत पट्टा आहे त्याच्या बरोबर पाठीमागे आपण बाहेर थांबा ही तुम्हाला नम्र विनंती सगळीकडे जे प्रेक्षक आतमध्ये बसलेत मैदानात त्यांनाही विनंती करण्यात येत आहे कारण सहकार्य करा 4 दिवस चालणारे एकट्याचे चषक ही क्रिकेट स्पर्धा आहे तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यामध्ये आयोजकांचं खूप मोठं योगदान आहे
तर त्यांना आपण सहकार्य करूयात. चला अजूनही विनंती आहे, पहा पडद्यावर पाय ठेवू नका किंवा पडद्यावर आपण बसू नका, ही तुम्हाला नम्र विनंती. षटक संपतच होते, दुसरे षटक गोलंदाज कुणाल आहे, कुणाल आपल्या बॉलिंग मार्क वर मध्यम गति मारकांसाठी सज्ज आहे, मात्र इथे धावण्यामध्ये थोडंस अडथळा आला. मैदानाकडे वळूया, पुढचा चेंडू यावी, चेंडूला खोदून काढला पण चांगलं क्षेत्रक्षण, मिडा क्षेत्राला यष्टीचं वेध इथे घेतला गेला, पण फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. खरं तर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं मिडाच्या क्षेत्रक्षकाचं, याला म्हणतात गोटी नेम. आपण क्रिकेटमध्ये आपण लहानपणी ज्या गोट्या खेळतो त्याचा अतिशय चांगला वापर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने केला जातो, पण हल्ली आपण गोट्या कुठे खेळतो, आताची मुलं गोट्या कधीच खेळत नाहीत. आता आपण रात्री 2-2 वाजेपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून नको ते खेळ पाहत असतो, हे देखील योगदान आहे. फुल टॉस हवेतून खेळलाय, पूल केला, चेंडू गेला, इथे मात्र डीप स्क्वेअर लेग कव्हर केला गेला, एक सुंदर फटका, 4 धावांचं योगदान. मी तेच सांगितलं मगाशी, हल्ली ह्या गोष्टींकडे जास्त कल आहे आमच्या तरुण वर्गाचा, कारण एकदा का आम्ही 11वीला पाऊल टाकलं की आम्ही आमची मैत्री अर्थातच त्या मुलीबरोबर जमवायला सुरुवात करतो, हे योगदान आहे. दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, जाऊया मैदानाकडे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूर वाडीच लॉंगॉनला चेंडूची फेकी करतोय, आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान. 11 धावा धावपकर आतापर्यंत आल्यात, त्या प्रथम फलंदाजी करत असताना नडोदे या संघाची एकही विकेट गमावला नाही. कल्पेश सुर्वे आणि विवेक या ठिकाणी चांगलं योगदान देत आहे. दुसरे षटक गोलंदाज आहे कुणाल, कारण हल्ली आई वडिलांनी ठरवलेल्या मुलीवर लग्न करण्यापेक्षा प्रेमविवाह करण्यामध्ये बरीचशी मंडळी व्यस्त असते आपल्याला पाहायला मिळतं, हे देखील योगदान आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र पूल मिड विकेटला पॉवरफुल फटका, बॅट चेंडूचा संपर्क चांगला, दणदणीत आणि हा गगनभेदी गगनचुंबी षटका. लॉंगॉनला क्षेत्रशी चेंडूर येतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत 1 धावीचं योगदान. तर अर्थातच चहाचं देखील या ठिकाणी निश्चित आम्हाला चांगलं योगदान दिलं जात आहे. शिवाजी दादांच्याकडून हे देखील योगदान इथे पाहायला मिळतं. धावपलकर धावा आपण पाहिल्यात, तर 18 धावा आतापर्यंत धावपलकर आल्यात, एक विकेटनं गमवतात, चांगलं योगदान इथे मात्र दिली जात आहे. पुढचा चेंडू यावी, मात्र अपील पंचांच्या पुढे आकाशाकडे पायचित आणि फलंदाज पहिला मैदानातून बाहेर. आणि एकूण धावपळका धावा येऊन पोचल्या त्या 18, 1 गडी बाद 18 ओटू डीजे. पहिला फलंदाज गमावलाय, तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज दिलीप. खरं तर 1971 मध्ये गेलो तर आपले लगेच आठवण होते अजितजी वाडेकर यांची, ज्याने तिसऱ्या क्रमांकावरचे फलंदाज भारतीय संघाला मिळाले. त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर कर्णाल या नावाने ज्यांना संबोधलं होतं ते देखील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला मिळाले. त्यानंतर राहुल द्रविड ज्यांना आधी वॉल ऑफ द इंडिया असं म्हणलं होतं हे फलंदाज आपल्याला मिळाले. त्यानंतर सौरभ गांगुली, विराट कोहली यांसारखे खेळाडू, चेतेश्वर पुजारासारखे तिसऱ्या क्रमांकाचे भारतीय संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले.
ज्या दिलीपजी वेंगसरकर यांची मी ओळख करून दिली त्याच नावाने फलंदाज दिलीप या ठिकाणी मैदानामध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा यशस्वी आपल्या बॉलिंग वर सज्ज होतोय। गोलंदाजा एक कौशल, दोन षटक समाप्त झाली, पहिल्या षटकात सहा धावा, ह्या षटक मात्र कुणालचं थोडंसं मागडं ठरलं, एक विकेट त्यांनी प्राप्त केली आणि नवीन फंडा दिलीप मैदानामध्ये। स्ट्राइकला कल्पेश सुर्वे, बारा धाव संख्येकडे एक षटकार एक चौकाचा समावेश असताना पंचाच्या डावीकडून ज्वाताने फुल टॉस, मात्र हवेमध्ये पायचा आहे, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली होते, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाजा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर, इथे मात्र फलंदाज बाद झाला आणि आत्तापर्यंत जी नाबाद चांगली भागीदारी होती पहिल्या विकेट ती मात्र इथे समाप्त झाली। दुसरा फलंदाज देखील परतला आणि फलंदाज या ठिकाणी कल्पेश सुर्वे याची खेळी बारा धावसंख्येत समाप्त। झेल पकडला अक्षय पाटील यांनी, दोन बाद धावपळका धावा 18 धावा आहेत। नवीन फलंदाज शिवाजी मैदानामध्ये पाहायला मिळतात। पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे, नडोदे विरुद्ध गोर्टन या दोन संघामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबळचे युद्ध इथे पाहतात। यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील, धामणी आणि जयमल्लार कळवते या दोन संघाच्या संघटनेकडे आयोजकांची संपर्क साधा आहे नाणेफेकीसाठी। दुसऱ्या फेरीचे सामने असतील उद्या, एकूण तब्बल 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत, ज्याच्यामध्ये शिवशक्ती जांभोली आणि अतकरगाव माझगाव आणि कृष्णाई अंजरुण हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर होराळे वर्धीविनायक ढेकू खानाव लोधिवली खरिवली रियान श्रीवन साई समर्थ जय हनुमान चिंचोली गोहे नंदनपाडा आणि घोडिवली असे 12 संघ या स्पर्धेमधून आपलं नशीब आजमावतील। आज 8 म्हणजे 2 रात्रीमध्ये आपल्याला 20 संघ इथे पाहायला मिळतात। वळिया मैदानाकडे गोलंदाज तयार, नवीन फलंदाज शिवाजी डावखरा आहे, पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूवर क्षेत्रक्षक येणार लॉंग ऑफला, चेंडूची फेकी ते चांगली होती, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं, एक धावेचं योगदान मिळते, शिवाजी आपलं खातं उघडतं एका धावेने आणि धावपळका धाव येतात त्या दोन गडी बाद 19 नडोदे या संघाची। गोरठण विरुद्ध नडोदे यांच्यामध्ये सामना सुरू आहे, धामणी आणि जयमला कळवते यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल, त्याला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे। पुन्हा एकदा कौशल या ठिकाणी पहा, हा चेंडू पंच मात्र दर्शवतायत, हा चेंडू स्वैरीचा इशारा येतोय, स्वैरी इशारा, एक धाव संघाला मिळते, धावपळकात वाढेल 20, स्वैरीचा इशारा येतो तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते मायकल होल्डिंग जे वेस्ट इंडिज संघाचे, ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी स्वैरी चेंडू फेकला नाही, ही देखील ओळख आपल्याला नेहमी पाहायला मिळते, इतिहासात नोंद केली गेली। जेव्हा नोबॉल येतो तेव्हा मगाशी मी सांगितलं कपिल देव निखंज यांची आठवण होते, डेनिस लिली यांची आठवण होते ऑस्ट्रेलियाची, त्यातून इम्रान खान यान बॉथम आणि लाम्स गिम्स वेस्ट इंडिज या 5 गोलंदाजांनी कधीही नोबॉल फेकले नाही, हे देखील योगदान आहे। दरम्यान जाऊया मैदानाकडे, इथे मात्र थोडंसं मिसफील्ड होते, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय त्याचा फायदा उचलला गेला आणि एका धावीचं रूपांतर 2 धावमध्ये करण्यात यशस्वी ठरले, 2 धाव मिळाले संघाला, 2 धाव मिळतात त्या फलंदाला, 2 धाव मिळाले त्या दिलीपला, दिलीप आपलं खातं उघडते 2 या धावांनी आणि संघाची धावसंख्या 22 2 गडी बाद। आणि बरेचसे गोलंदाज या ठिकाणी आता पाहायला मिळाले की आमचे गुणलेखक दर्शवत आहेत राज पाटील की जास्तीत जास्त गोलंदाजांनी फुलटॉस चेंडू फेकलेत म्हणजे खराब गोलंदाजी केली। दरम्यान यावेळी मध्ये भिरकावून दिलंय, वाडीश लॉंग ऑफला येतो, आणखीन एक मोठा टोरेजंग फटका, षटकार 6 धावा। एक सुंदर फटका षटकार ज्याने वाडीश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला सर भिडकावून दिले, लॉफ्टेड शॉट ज्याला मराठीमध्ये भिरकावण असं म्हणतात, जो सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका, सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं,
आणि या ठिकाणी 6 धावांचं योगदान। दिलीप पुन्हा एकदा तयार आहे, 28 धावा धावपळकर आहेत। पुढचा चेंडू फिरकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे फटका फसला आणि लॉन्ग ऑनला हा सुरेख झेल, दिलीप ची खेळी मात्र समाप्त। दिलीपचा प्रयत्न इथे मात्र त्याच्या अंगाशी आला आणि बाद झाला। दिनेजी पाटील चिंचोलीगावचे पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर हा चेंडू देखील फुलटॉस होता, फटका मात्र फसला आणि इथे मात्र फलंदाज बाद। दिलीपची खेळी समाप्त होते, 3 गडी बाद, एकूण धावपळका धावा आल्यात त्या 28। तर दिलीपजी पाटील, पोलीस पाटील चिंचोली गोय आणि रमेशजी पाटील साहेब जे ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्यांनी आम्हाला फलंदाज आणि गोलंदाजचे चषक दिले, त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत। रमेशजी सकाराम पाटील साहेब लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत। आणि त्याचबरोबर सन्मानित दिनेशजी पाटील साहेब पोलीस पाटील चिंचोली गोळे यांचा देखील आपण इथे सन्मान करत आहोत। सामनावीर अर्थात दिनेशजी बळीराम पाटील, पोलीस पाटील चिंचोली गोळे यांनी आम्हाला सामनावीरचे चषक दिले, त्यांचा सन्मान। त्याचबरोबर शरदजी नारायण पाटील तर सामना पण पाहताय, 3 षटकं समाप्त झाली, धावपळकर धावा आल्यात त्या 3 गडी बाद, 32 धावा धावपळकर आल्यात। षटक आपण पाहिलं ते गोलंदाज कौशलचं मागलं ठरलं, 14 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले। यानंतर वळिया सत्कारमूर्ती इथे आपण रमेशजी सकारामजी पाटील साहेब लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचा इथे सन्मान करूया ज्याने आम्हाला उत्कृष्ट फलंदाज चषक दिले। मारुती पाटील यांना सर्वांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण रमेशजी पाटील साहेब यांचा आपण रमेशजी सकाराम पाटील साहेब लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट बंद चषक मिळाले त्यांचा इथे आपण सन्मान करत आहोत। आणि अर्थात आमचे गुणलेखक राज पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांना गर्व असेल की आपला मुलगा आज क्रिकेट क्षेत्रामध्ये सावंतवाडी कणकवली म्हणजेच सिंधुदुर्गामध्ये चिंचोली गोहे गावाचं नाव मोठं करतोय, हे योगदान आहे। तर स्वागत आहे सरांचं, जावी अंतिम षटकाकडे। तर धावपळकर धावा आहेत त्या 32 आणि चौकार की षटकार या शेवटच्या चेंडूवर इथे पाहिलं जाईल, पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि त्याचा निर्णय आपल्यापर्यंत या ठिकाणी येईल। सध्या धावपळका धावा आहेत त्या 32, 3 षटक समाप्त झाली, सामना आहे नडोदे विरुद्ध गोरठण आणि चौकार की षटकार। तर हा चौकार आहे, चौकार कोणत्याही खेळाडूंना आमचे आयोजक अन्याय होऊ देत नाही आहेत, युट्यूबच्या माध्यमातून हे पाहिलं आणि हा चौकार आहे असं घोषित केलं। शेवटचे षटक आपण पाहणार आहोत आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज संदीप या ठिकाणी सज्ज होतोय, ते गोठण संघाचा गोलंदाज आणि समोर डावकर फंडज आहे शिवाजी एका धावसंख्येवर।
पहला चेंडू उज्ज्वल एष्टीच्या बाहेर, चेंडू पंचांच्या हात जमिनीत समांतर, धावायचा धावांतर, एक धावीचे योगदान, 33 धावा धाबलकावर। नडुदे संघाची धावसंख्या आपण पाहतात, शेवटचे षटक आहे, 33 धावा धाबलकर आता पण आल्यात। पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्रशेख चेंडू, इथे पहिला दुसऱ्या प्रयत्नात जेल, इथे मात्र सुटतोय, फलंदाजाला मिळेल पुन्हा एकदा जीवदान, जीवदान मिळतं ते फलंदाज या शिवाजीला, एक धावीचं योगदान मिळते, एक धावीने संघाची धावसंख्या 34। शेवटचे षटक हाणामारीच्या षटकामध्ये धावा या ठिकाणी यायला पाहिजेत, प्रयत्न चांगला आहे परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्रशेख तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑफला आणि तोपर्यंत केवळ एकच धाव। धामणी आणि जयमल्लार कळवते दोन्ही संघनायक नाणेफिसाठी यायचं आहे, धामणी आणि कळवते। पुढचा चेंडू या ठिकाणी लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्रशेख आहे चेंडूवर, चेंडूची फेकी इथे करतोय, वन बाउंड चेंडू इथे पाहायला मिळाला पण एक धाव काय रोखू शकले, एक धाव मिळाली संघाला। 35 धावा आतापर्यंत धावपलकर आल्यात। पुन्हा एकदा डावकर फंडात समोर आहे शिवाजी, दोन या धावसंख्येवर 35 धावा धावपलकर आतापर्यंत आल्यात। शेवटचे षटक आहे, संदीप गोलंदाज आहे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने, यावी मात्र मोठा फटका आणि लॉन्ग ऑनला येतो एक गगन बेदी गगन चुंबी षटकार, 6 धावा फलंदाज शिवाजीच्या बॅटमधून। धन्यवाद डीजे, षटकार 6 धावांचं योगदान, धामणी आणि जयमलार कलोते या दोन संघामध्ये पुढची लढत आहे। चला दोन्ही संघांना एक वेळ दोडू नका, नाणेफेसाठी यायचं आहे, दुसऱ्या फेरीचा पुढचा सामना असेल। 6 धावा मिळतात आणि एकूण धावपळकात वाढ झाली, धावपळकात धावा येतात 41। दरम्यान इथे मात्र दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न केले गेले, चेंडूची फेकी, तोपर्यंत पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज धावचीत, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या। दरम्यान उद्या पहिला फेरीचा सामना शिवशक्ती जांभेळ विरुद्ध अतकर गाव यामध्ये असेल, 7 वाजता बरोबर पहिला चेंडू फेकला जाईल याची दोन्ही संघनायक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर निश्चितच निर्णय या ठिकाणी लक्षात घ्या, आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला निश्चित याची माहिती दिली जाईल। परंतु शिवशक्ती जांभोली आणि अतकर गाव संध्याकाळी बरोबर 7 वाजता उद्या दुसऱ्या रजनीमध्ये सामना आपण पाहणार आहोत। तर मैदानाकडे पण वळूया, फलंदाज धावचीतच्यामध्ये बाद झाला, धावचीत होते नितीन, 5 या वैयक्तिक धावसंख्येवर 4 फलंदाज गमावलेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज सर्वेश, 4 बाद 42, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत। डॉकर फलंदाज पुन्हा एकदा समोर आहे तो शिवाजी, या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्रशेख थोडासा दूरवर होता, एकच धाव इथे मिळेल, एक धाव संघाला आणि धावपळकात वाढ झाली 43। चांगली फलंदाजी केली ती फलंदाज शिवाजीच्या माध्यमातून, डावकर फंड होते 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले ते गोरठण या संघासमोर।
षटकारासाठी हे सामना संपल्यानंतर आपण देऊ त्यांना। खेळाचं पहिले सत्र इथे समाप्त झालं। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर नाडू देश संघाची धावसंख्या 5 गडी बाद 49 धावपळकर आली। गोल्डन संघाला 50 धावांचं लक्ष आहे। ते प्रतिषटक 12.50 च्या सरसने नाडू देव द गोल्डन यांच्यामध्ये हा सामना तुम्ही पाहायला मिळतोय। नाणेफेक संपन्न होईल। धामणी विरुद्ध जय मल्हार कळवते या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना असेल। सन्माननीय राहुलजी पाटील सरांच्या शुभेच्छे हे नाणेफेक संपन्न होते। हार्दिक शुभेच्छा। धामणी जय मल्हार कळवते दुसऱ्या फेरीचा पहिला सामना। अरे चला नाणेफेक आणि गोल्डन संघाचे संघनायक कृपया प्रथम आपण संपर्क साधा। तर सामना सुरू होतोय। 50 धावांचं लक्ष। नाणेफेक झाली ती धामणी आणि जयमला कळवते। कळवते संघाने नाणेफेक जिंकली। या संघाचं हार्दिक अभिनंदन। चला गोल्डन संघनायक आपण सलामी जोडी पाठवायची आहे। गोल्डन संघनायक 50 धावांचं लक्ष। सलामी जोडी मैदानामध्ये येते। खेळाचं दुसरं सत्र सुरू होतोय। 50 धावांचं लक्ष आहे। सलामी जोडी मैदानात येते। फलंदाज अक्षय आणि सुयोग 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय गोल्डन संघ। 12.50 प्रतिषटक धावांची गरज आहे। आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज कल्पेश सुर्वे गोलंदाज आहे। अक्षय पाटील डावाची सुरुवात करतोय। पहिले षटक पॉवर बेचा आहे। 7 क्षेत्रषक गोलंदाज, 8 क्षेत्रषक 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये आणि 2 क्षेत्रषक 30 या सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये 1 क्षेत्रषक आहे मिड विकेटला। एक आहे लॉंग ऑनला। तर मिड विकेट आणि लॉंग ऑन या ठिकाणी 2 क्षेत्रषक आपल्याला पाहायला मिळतात। समोर अक्षय पाटील आहे आणि गोलंदाज कल्पेश सुर्वे। पहिला चेंडू या षटकातला पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। इथे मात्र चेंडू स्वैरचा इशारा येतोय। पहिला चेंडू स्वैर, एक डावीचं योगदान स्वैरच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं। इथे गोल्डन या संघाचं बिनबाद एक सुरुवात आहे। अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार। अखोटा बॅट चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, ताकदीचा वापर केला आणि सरळ स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावून दिला। पुलचा एक सुंदर फटका येतोय। शानदार षटकार। हा षटकार 7 धावा धावपळकर आतापर्यंत आल्यात। चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते ती अर्थात गोल्डन या संघाची नडोदे या संघाविरुद्ध, ज्या संघाने 5 गडी बाद 49 धावा धावपळकर नोंदवल्यात। पण सुरुवात मात्र दोन पाहिल्यात गोल्डन संघ अतिशय चांगली करताना पाहायला मिळालं। अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार आहे 6 वैयक्तिक धावसंख्येवर। पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी झेल, लॉलीपॉप झेल इथे मात्र सोडला गेला मिडाऊनला। सहज झेल होता, कारण याला लॉलीपॉप झेल असं म्हणलं होतं। सहज आला होता झेल, झेल सुटला
आणि तर एक आणखीन एक सूचना येईल यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने जेव्हा सुरू होतील कारण आकाशामध्ये तुम्ही पाहतात विजा चमकत आहेत त्यामुळे सामने आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा करण्यात आली तीन षटकांचे सामने असतील याची नोंद घ्या. गोर्टन टीमसाठी संघासाठी प्रत्येक षटकासाठी 200 रुपये त्यानंतर विकेट सिक्स सलग तीन षटकार मारले तर 1000 रुपये दिनेशजी पाटीलसाहेब पोलीस पाटील चिंचोलीगो यांच्या माध्यमातून आहेत दिले जातील. प्रत्येक षटकासाठी 200 रुपये आणि षटका सलग तीन षटका जर मारले तर 1000 रुपये दिनेशजी पाटीलसाहेब यांच्या माध्यमातून. दरम्यान या ठिकाणी हवेत आहे क्षेत्रशेष चेंडूर येतोय आत्ता मात्र कोणतीच चूक करत नाही लॉंगाऊन क्षेत्रशेष येतोय मिडाऊनला आणि हा झेल पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाज हे पारदर्शक गोठण संघासाठीच आहे कारण गोठण संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी खेळाच्या दुसऱ्या तासाने फलंदाजी करतोय. तर गोठण गाव म्हणलं तर सन्मानित दिनेशजी पाटीलसाहेब यांची सासुरवाडी आहे सासवडीचा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो हे देखील योगदान आहे आणि मामाचं देखील गाव आहे हे देखील योगदान आहे. अजून काय सांगायचं सांगा. तर बऱ्याच वेळा मी निश्चित आपल्याला ते गीत देखील ऐकायला मिळालं असेल थोडंसं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आहे. मामाच्या पुरीला चटकन पटवली हे गीत अर्थातच आपण पनवेलचे केवाळे गावचे अतिशय चांगले गायक आहेत ज्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं हक्काची बायको ज्याला म्हटलं होतं हे गीत कदाचित डीजेने लावलं होतं याच्याबद्दल निश्चित मी बोलेन कारण सासऱ्याला देखील जावई शोधण्याची गरज पडे हल्ली फार मोठी चिंता असते मुली मिळवणं आणि जावई शोधणं हे निश्चित पाहायला मिळतं हे त्या गायकाने सुंदर योगदान दिले. वळूया मैदानाकडे चेंडू हवेत आहे लॉंगॉनला पुन्हा एकदा क्षेत्रशेष चेंडू येतोय बॅक टू बॅक सुंदर झेल घेतले गेले क्षेत्रशेष होता दिशान आणि आणखीन एक फंडाज अर्थात दुसरा फंडाज मैदानातून बाहेर झाला गोठण संघाचा. दिनेश गोल्डन डक ज्याला म्हणलं होतं 1782 साली इंग्लंडमध्ये ही घटना घडली होती इंग्लंड राजपुत्र क्रिकेट खेळत होते शून्यावर बाद झाले आता डक म्हटल्यानंतर मराठीमध्ये बदक बदका चंडई शून्याच्या आकाराचा असतं असं म्हणतात आणि राजपुत्र जेव्हा बाद झाले तेव्हा वृत्तपत्रावर लिखाण आलं की राजपुत्र शून्यावर बसून परतले बदकाच्या अंडर बसून परतले तेव्हापासून लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये जो फलंदाज शून्यावर बाद होता त्याला डक आउट म्हणजे बदकाच्या अंडर बसून परतला असं म्हणतात. या ठिकाणी दोन फलंदाज डक आउट म्हणून ते पाहायला मिळालं आणि एक चांगल्या सुरुवातीनंतर मात्र गोठण संघ थोडासा अडचणीत तिथे पाहायला मिळाला. सुयोग आणि दिनेशजी शून्य धावसंख्येवर दोन्ही फलंदाज बाद झाले नवीन फलंदाज रत्नेश मैदानामध्ये येतोय आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज कल्पेश सुर्वे. तीन मिळाले तर तर या विकेटसाठी अर्थात पारितोषिक देखील आलेलं आहे ज्ञानेश्वरजी येरुणकर सरांच्या माध्यमातून तीन विकेटसाठी पारितोषिक आहे अजून एक विकेट घ्यायला पाहिजे. येस धन्यवाद गोलंदाज कल्पेश सुर्वे. पाहूया विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक इथे होणार का. समोर फलंदाज आहे रत्नेश आणि कल्पेश सुर्वे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने मात्र ही विकेट हॅट्रिक होऊ शकले नाही चेंडू खाली राहिला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला कार्पेटच्या साह्याने जमिनीला सरपटे चेंडू इथे पाहिला शॉर्ट मिड विकेटला गेला क्षेत्रशेष चेंडू येतोय तो म्हणजे एक धावीचं इथे योगदान मिळालं एक धाव बऱ्याचशा वेळानंतर मिळाली आणि धावपेक्षा धावून पोचल्या 8 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 8 अंक आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला लगेच महाराष्ट्रातले नऊ धावा आपल्याकडे आल्यात 50 धावांचं लक्ष आहे 41 धावांची अजून एक गरज आहे. षटक क्रमांक दुसरं पहिलं षटक या ठिकाणी आपण तुम्हाला पाहायला मिळतंय जे पॉवर प्लेचे षटक म्हणला जाईल ज्यामध्ये 7 क्षेत्रशेष गोलंदाज अष्टेषक 9 खेळाडू 30 या षटकामध्ये असताना पण तर चांगली गोलंदाजी केली गोलंदाज कल्पेश सुर्वे 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या
जाऊया मैदानाकडे। एक डीप मिड विकेट आहे, एक लॉन्ग ऑफ तैनात केलं गेलंय। तर तिसऱ्या सर्कमध्ये आपण पाहतात ऑफ साइडला चार, ऑन साइडला दोन शतक। रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, काय फटका आहे, टायमिंग शॉट ज्याला म्हणलं होतं, कव्हर पॉइंट मधून चेंडू गेला सीमारच्या पलीकडे, येतो एक शानदार फटका, षटकार सहा धावा, सहा धावांचं योगदान। रिव्हर्स स्वीप म्हणल्यानंतर दुधारी तलवार असं म्हणतात, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात। झिम्बाब्वेचे डेव्हिड हटन यांची लगेच आठवण होते, ज्याने खऱ्या अर्थाने या फटक्याची सुरुवात करून दिली, हा फटका खेळला। आज लेदर विश्वामध्ये आणि टेनिस विश्वामध्ये अनेक खेळाडू तुम्हाला अर्थात अशा प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी मात्र फलंदाजांनी खूप चांगलं योगदान दिलं, फलंदाज अक्षय पाटीलच्या माध्यमातून जो खेळतो व्यक्ती दोन षटकांच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय 13 धावसंख्येवर आणि धावपळका धावून पोहोचल्या 15। आता मात्र समीकरण बनते, येणारे चेंडू बाकी आहेत 18-35 धावांची गरज आहे, 18 चेंडू 35 धावा। रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात। आणि हे योगदान इथे पाहायला मिळालं, रायगड जिल्ह्याचा विचार केला, संतोष म्हात्रे ओहळे पनवेल यांची पहिली आठवण होईल, आता सध्या 40+ चे खेळाडू आहेत, ज्याने पहिला फटका रायगड जिल्ह्यामध्ये नोंदवला रिव्हर्सचा फटका म्हणून। आणि आज अनेक खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतात रिव्हर्सच्या माध्यमातून। तर पहिलं षटक समाप्त झालं, मागले षटक म्हणता येईल 15 धावा, दोन फलंदाज मात्र त्यांनी बाद केले आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते, नवीन षटक घेऊन गोलंदाज शिवाजी। समीकरणाने 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष, धावा आणि चेंडू यांच्यामध्ये बरंच अंतर तुम्हाला पाहायला मिळतंय, तब्बल 17 धावांचं आणि अर्थातच हे समीकरण 11.67 सरासरीने खरी तर धावसंख्या नोंदवायची आहे ती गोठण या संघाला। गोलंदाज शिवाजी आणि समोर फलंदाज रत्नेश, रत्नेश खेळतो एक धावसंख्येवर। क्षेत्रक्षण थोडंसं विस्तारलेलं पाहायला मिळतात, डावखरा गोलंदाज आहे, यावेळी मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, हलकस चेंडूला खेळलाय मिडाऊन क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षण चेंडूर येतोय, एक धाव आणखीन धावपळकर नोंदवतोय। डावखरे गोलंदाज हे खरं तर नैसर्गिक गुणवत्ता असणारे खेळाडू असं म्हणतात, क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही आपल्याला पाहायला मिळतं की खूप चांगलं योगदान बऱ्याचशा डावखऱ्या खेळाडूंनी दिले आहेत। अगदी जुन्या काळात गेलं तर करसन घावी यांची आपल्याला आठवण होते, भारतीय संघासाठी दिले त्यांचं योगदान आहे, ऑस्ट्रेलियाची ती क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवली होती, हे देखील योगदान। त्यानंतर अनेक डावखरे गोलंदाज आपल्या भारतीय संघाला मिळाले, डावखरे फलंदाज आपल्याला मिळाले, युवराज सिंग यांची निश्चितच आठवण करून देईन, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले, हे देखील योगदान आहे। तर चिंचोली संघासाठी संदेशजी पाटील, एक डावखरे फलंदाज मिळाले, अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। जाऊया मैदानाकडे, यावेळचा चेंडू चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, यावेळी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला, डावे एसटीच्या अगदी जवळून चेंडू, एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावतो, निर्धार चेंडू सांगता होते। षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, गोठण विरुद्ध नडुदे यांच्यामध्ये सुरू सामना सुरू आहे, दुसऱ्या फेरीचा पुढचा सामना असेल, धामणे आणि जयमल्लार कळवते या संघामध्ये। आयोजकाच्या माध्यमातून सूचना आणण्यात आली की आकाशामध्ये जी वीज आपल्याला पाहायला मिळते त्यावर चमकते, त्यामुळे सामने हे 3 षटकाचे असतील याची नोंद घ्यायची आहे। पुढचे सामने अवकाळी पाऊस ज्याला म्हटलं जातं, आज आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणून पाहायला मिळालं, गेल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारचे फटके बसले। दरम्यान या ठिकाणी मात्र जाग घेऊन खेळलाय चेंडूला, भिरकावून दिलंय लॉंग ऑनला, एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा। आणखीन एक सुंदर फटका, 3 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 19 धावांचं योगदान आणि बघता बघता धावा धावपळकर येऊन पोहोचल्या 22 धावा धावपळकर आल्यात। 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय, 22 धावा धावपळकर आल्यात, त्यामुळे समीकरण बनते 15 चेंडू 28 धावा, 15 चेंडू 28 धावा। डावखरपर्यंत जी गोलंदाजी त्यांनी खरं तर ओळखली, पाहिले त्यांनी डिशा आणि टप्पा। दरम्यान अक्षय तयार, यावेळी हलकस चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये, क्षेत्रशिक शॉर्ट थर्ड म्हणून चेंडूवर येतोय, एक धाव आणखीन धावपळकर नोंदवतोय, एक धाव संघाला मिळते, धावपळकर धावा येतात 23-27 धावांची गरज आहे, 14 चेंडू बाकी, 14-27 समीकरण मैदानामध्ये। चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय, उद्या शिवशक्ती जांभिवली आणि अतकरगाव
यांच्यामध्ये संध्याकाळी बरोबर 7 वाजता पहिला चेंडू खेळला जाईल। त्यानंतर माझगाव आणि कृष्णाई अंजरुण हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाकडे पंचांच्या डावीकडून। डाव्या हाताने हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, बराच वेळ चेंडू हवेमध्ये यष्टीच्या चेंडूवर जातोय, झेल मात्र सुटतोय आणि तोपर्यंत फलंदाजाला अर्थातच मिळालं जीवदान 2 धावांसाठी। 2 धाव मिळाले संघाला, जीवदान कड्डो यष्टीषक आणि त्याचबरोबर एक शॉर्ट फलंदाजी चेंडूचा पाठला करतो फलंदाज अक्षय पाटील रत्नेश, याची धावसंख्या धावफलकावर वाढते 4 आणि एकूण धावफलका धावेन पोहोचल्या त्या 25। अर्ध लक्ष पूर्ण केले, विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ज्ञानेश्वरजी येरुणकर सरांच्या माध्यमातून। सुंदर खेळपट्टी तितकं सुरेख आउटफील्ड, पर्व दुसरं या स्पर्धेचं। गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा शिवाजी या षटकातला पुढचा चेंडू फेकणे तयार, 8 ते 10 पर्यंतचा रनअप आहे। डावखुरी गोलंदाजी यावी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र उज्ज्वेष्टीच्या बाहेर चेंडू स्वेरचा इशारा येतोय, 1 धावीचं आणखीन एक योगदान। क्रिकेटमध्ये खरं तर पुढे जाणं पाठीमागे जाणं ज्याला निश्चितच एक योगदान असतं क्रिकेटमध्ये म्हणलं जातं, धावफलका धावा 26-24 धावांची अजूनही गरज आहे। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावी, आता मात्र यष्टी चेंडूच्या खाली कोणती चूक करत नाही, इथे झेल आणि फलंदाज मैदानातून बाहेर झाला। चांगली यष्टीशन इथे पाहायला मिळाले यष्टीशक दिलीप यांच्याकडून आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं तर 3 फलंदाज मैदानातून गमावलेत 26 धावसंख्येवर। इथे मात्र गोठण या संघाने आणि 24 धावांची अजूनही गरज असताना फलंदाज अक्षय पाटील मात्र या ठिकाणी खेळतो 20 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश जाधव। दरम्यान एक छोटा दोस्त पहा पाणी या ठिकाणी खेळाडूंसाठी घेऊन जातोय, हे योगदान आहे। वय वर्ष या दरम्यान चिंचोलीकोचे पत्रकार दिनेशजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक अधिक स्वागत। त्यांना विनंती अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं, सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब पत्रकार चिंचोली गोई यांना विनंती आहे। क्रिकेटमध्ये कोणतंही काम हे छोटं नसतं, हे क्रिकेटची मानदेवता भारतरत्न सचिनजी तेंडुलकर सचिनजी रमेश तेंडुलकर यांनी दाखवून दिलं, कारण वयाच्या 13 वर्षी त्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये प्रवेश केला। भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होता अर्थातच बेब्रॉन स्टेडियम मुंबईवर, ज्याने कपिल देव निखांज यांचा झेल घेतला, मैत्रीपूर्ण लढत होती आणि सुरुवात केली। 3 वर्ष बॉलबॉईजचं काम केलं वेस्ट वानखेड स्टेडियमवर, चेंडू देण्याचं फक्त काम ते करायचे आणि त्यानंतर वयाच्या 16 वर्षी त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळालं, मैदानामध्ये आले आणि पहा 22.5 वर्ष त्यांनी दिले योगदान, तब्बल 100 शतकं आणि वयाच्या 40व्या वर्षी ते या क्रिकेटमधून निवृत्त झाले। त्यामुळे सचिनजी रमेश तेंडुलकर सरांनी दाखवून दिलं की क्रिकेटमध्ये कोणतंही काम छोटं नसतं, मगाशी एक छोटा मुलगा मैदानात गेला होता पाणी घेऊन, हे योगदान आहे प्रत्येकाचं, हे ते आपल्याला पाहायला मिळतं। तर पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया, 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय, षटक समाप्त झालं आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज नडोद दे संघाचा यावी सर्वेश येतोय। 12 चेंडू 24 धावा हे योगदान आहे, प्रत्येक चेंडूवर साधारणतः 2 धावा इथे येणं आवश्यक आहे। दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना काही क्षणातच सुरुवात होईल, हा सामना समाप्त झाल्यानंतर गोलंदाज सर्वेश समोर मात्र अक्षय पाटील सलामीला फलंदाज आहे, आपल्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतो, एक चांगले योगदान आहे अर्थातच गोठण या संघासाठी। 20 धावसंख्या खेळतोय पहिला चेंडू या ठिकाणी
फ्रंट फुट वाला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल ती अक्षय पाटीलला, जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवर, एक धाव संघाला मिळते आणि एकूण धावफलकात वाढ होते, धावफलकात धावा येतात त्या 27 धावांची अजून एक गरज आहे। सर्वेश सुर्वे गोलंदाज आहे आणि आता समोर असेल कल्पेश जाधव, कल्पेशसाठी सिच्युएशन तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट गली आहे, एक क्षेत्रशक इथे मात्र डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ हिरोशन ऑफ साईडला, ऑन साईडला जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग एक तैनात केलं आहे, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन हिरोशना, पुढचा चेंडू बचावतो रुपाने चेंडू खेळलाय, हलकस दिशा दिली, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत एक धाव सहजगत्या मिळाली, एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळते, चांगली फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते ती अर्थातच अक्षयची, एका धावीने कल्पेश जाधवनी धावांचं खातं उघडले, आता मात्र समीकरण बनेल ते येणारे चेंडू बाकी 10-22 धावांची गरज आहे ती गोठण या संघाला। यावी अर्थात एक झेल होऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाही आणि जर आणि तर शिवाय क्रिकेटही खेळलं जात नाही, हे देखील योगदान, झेल मात्र सुटतं, जीवदान मिळते ते फलंदाजाला, फलंदाज होता अक्षय पाटील, पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज सर्वेश सुर्वे, फुलटॉस आणि यावी मात्र पाड डावी यष्टी उकडली गेली, एक सुंदर गोलंदाजी केली आणि जमलेली जोडी ज्यामध्ये अर्थात हा फलंदाज डावाची सुरुवात करायला आला होता ज्याने तब्बल आतापर्यंत 3 षटकारांच्या माध्यमातून अक्षय पाटीलने 21 धावांचं योगदान दिले, त्या फलंदाजाची दांडी या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि एक मोठा धक्का गोठण या संघाला। 4 बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 28-22 धावांची अजूनही गरज आहे, मात्र चांगली फलंदाजी इथे अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली, दांडी गोल केली। हॅलो, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्रिफळाचे जसं म्हणतात, सिंधुदुर्गामध्ये समालोचन करताना वारंवार त्याची आठवण केली जाते की इथे दांडी गोल झाली असं म्हणा, कारण बऱ्याचशा स्पर्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समालोचन करताना तिथे मात्र अर्थातच प्रेक्षकांच्या माध्यमातून मागणी होते की दांडी गोल असं म्हणा, आम्ही मालवणी भाषेत तसं म्हणतो। जाऊया मैदानाकडे, नवीन फंडाज मैदान येतोय, फलंदाज अभिषेक यावी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑनला क्षेत्रशक आहे, चेंडूवर येतोय, एक धावीचं आणखीन एक योगदान इथे दिलंय, एक धाव संघाला, 19 धाव धावफलकावर, 21 धावांची अजूनही गरज आहे, षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 7 चेंडू 21 धावा, एक धावीने अभिषेकने खातं उघडलंय, समोर कल्पेश जाधव आहे एका धावी। हॅलो, आणि या ठिकाणी चेंडूला पूल केलंय स्क्वेअर लेगला, शेतशेत चेंडूवर सुंदर झेल घेतला फलंदाज मैदानातून बाहेर, आणखीन एक धक्का गोठण संघाला। सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी चुस्त ज्याला म्हणलं जातं तीच एक प्रकारचं पाहायला मिळालं, कारण बाद झाला कल्पेश जाधव, 5वा फलंदाज मैदान परतलाय, नवीन फलंदाज मैदानात येतोय सर्वेश गोलंदाज, एक चांगली संधी संघाला प्राप्त करून देते, धावपूचा धावा आतापर्यंत पाहिला 29 आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदान येतोय ओंकार, ओंकार हे खरं अर्थाने श्री गणपती बाप्पाचं नाव आणि तोच या ठिकाणी तुमच्यामध्ये आपण या पाहायला मिळतो, नवीन फलंदाजाच्या धावाला आकार देणार का, क्रिकेट हा असा खेळ आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही, नेहमी आपण पाहिलं षटक समाप्त झालं, सर्वेशने चांगली गोंदी केली, 3 धावा दिल्या, 2 फलंदाजांनी बाद करून गोष्टीतले गोठण संघाचे बाद केले, गोठण संघाचा गोलंदाज आणि आता मात्र शेवटचे षटक आहे, ऋतिक दळवी गोलंदाज आहे, 6 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची, 6-21।
आणि जी आपण पाहतो जी क्रिकेट स्पर्धा आयपीएल जी आपण पाहता त्याच्यामध्ये देखील 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज होती. धोनी हे फलंदाजीला होते तर मी आपण निश्चित बोलू रवी मैदानाकडे. आणि एका चेंडूमध्ये 5 धाव असताना धोनी मात्र ते करू शकलं नाही हे देखील योगदान आहे. 2011 विशेषक आठवून पहा एका चेंडूवर षटकार जिंकत असताना धोनीने तो षटकार मारला होता आणि विश्वचषक आपल्याला जिंकून दिलं होतं हे आठवण होते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हा गोष्टी घडतात. या दरम्यान हा चेंडू मात्र निर्धाव इथे पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा समीकरण बनते 5 चेंडू 21 धावा. आता 21 हा शुभांक असं म्हणतात. 21 अंक आपल्या गाडीवर मिळण्यासाठी आपण रायगडकर आरपी ऑफिसमध्ये बरीच खटाटोप करतो पैशांची. 21 अंक म्हटल्यानंतर मुस्लिम बांधवांचे देखील शुभांक म्हणतात 7, 8 आणि 6, 786 याची बेरीज देखील 21 येते. हे देखील मी म्हणलं होतं उभ्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार आहे तो वाडी श्रमण क्षेत्रामध्ये 76 चेंडू येणार. तो पण एकच धाव मिळेल. सामना थोडासा दूर होत चालले तो गोल्डन संघाच्या माध्यमातून कारण मगाचं षटक निश्चित चांगले षटक तो पाहायला मिळते. गोलंदाज सर्वच सर्वेच आता मात्र समीकरण बनते 4 चेंडू 20 धावा. त्यामुळे दोन या ठिकाणी दोन षटकार आणि दोन चौकांची गरज आहे. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वैर चेंडू असेल 1 धाव आणखी धावपट नोंदवली जाते. एका धावीने धावपटात पुन्हा एकदा वाढ झाली. 31, 19 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला फिरकावलंय. 2 चेंडूवर आहे, कोणतीच चूक करत नाहीये. वाडी श्रांगला सुंदर झेल घेतला गेला. आणखीन एक फंडाज मैदान गमावला गोल्डन संघाने. आणि तिसरा फलंदाज हा या मैदानातून अर्थात बाजारात ज्याला गोल्डन डक असं म्हणतात बदकाच्या अंडावर बसून परतला फलंदाज बाजाला 0 धावसंख्येवर ओमकारची खेळी समाप्त केली ती गोलंदाज ऋतिकने. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज निखिल. समीकरण बनते येणारे चेंडू बाकी 3, 19 धावांची गरज आहे. येणारे चेंडू अतिशय महत्वाचा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि या चेंडूवर खरं तर षटकार येणं आवश्यक आहे. निखिल फलंदाज आहे. दरम्यान स्लो ओव्हरऑन चेंडू संत गतीने चेंडू फेकला. समीकरण बनते येणारे 2 चेंडू 19 धावा. सामना गोल्डन संघाच्या हातातून पूर्णपणे निसटलाय असं म्हणता येईल. आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावा पंचांच्या डावीकडून क्षेत्रक्षक जवळ घेतलं गेलंय. एक क्षेत्रक्षक इथे मात्र आपण पाहतात मिडऑफला त्यानं गेले. लॉंग ऑफवरून क्षेत्रक्षक काढला गेलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्रक्षक देखील इथे आणला गेला आतमध्ये. 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. स्क्वेअर लेग तैनात आहे. मिड विकेट लॉंग ऑन तैनात केलं गेलंय. फलंदाजाला संधी देण्यात आले. ऑफ साईडला त्यांनी मारावं परंट हो पाहूया काय घडणार पुढच्या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेतून जाणार परंतु तत्परी क्षेत्रशे चेंडूर ये पंड चेंडू मात्र सीमापार 4 धावांचं आणखीन एक योगदान. एक चेंडू 15 धावांची गरज आहे. यावी पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि अशा प्रकारे 14 धावांनी हा सामना मात्र नडोदे संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. गोल्डन संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या सामन्याचा सामनावीर ज्याने खरोखर जे षटक अतिशय महत्त्वाचे षटक ठरलं ते षटक अर्थात सर्वेश सुर्वे ज्याने 3 धावा देत 2 फलंदाजांनी बाद केलं हे योगदान देणारा
हा गोलंदाज या ठिकाणी सामनावीर म्हणून ठरतोय, त्याला विनंती आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे जिथे तुम्हाला सामन्याचं मानकरी पार्थिव आम्ही